नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओला पण मी आज सकाळ सकाळ सुरुवात केली. तर फौजी साहेब आता गाडी घेतात बाहेर, म्हणले मी धुऊन काढतो जरा. आभाळ येत होतं ना चांगलं मधी, तर थंडी कमी झाली होती. पण जसं आभाळ गेलंय तसं लगेच थंडी वाढली आता. त्यामुळे मग अंगातच घालून ठेवलं आहे मी थंडी वाजती बाहेर आल्यावर. जरी ऊन पडलेलं असलं ना तरी पण एकदम थंड वातावरण, एकदम असं गारवा आहे. त्यामुळं ही पण गाडी घेतात बाहेर आकाशची आणि फौजी साहेबांनी पुन्हा इथं वेलाची काल कटिंग केली जरा. हे बघा, सगळे पानं जे होते ना खराब झालेले, ते म्हणजे कट करून टाकले. म्हणजे काय होतं, जे नवीन पानवी फुटणारे किंवा नवीन पानं फुटणार आहेत ना, ते छान फुटले जातात. इथं कटिंग केली, त्यानंतर हे बघा वरती सुद्धा कटिंग केली फौजी साहेबांनी. बरीचशी कटिंग केली वेलांची. तर नागवेलीच्या पानांचं काय होतंय, आता जे वारं येत होतं वाऱ्याने ते पानं कट व्हायचे, कुडं किडालेले होते की म्हणजे किड तर लागत नाही शक्यतो नागवेलीच्या पानांना, पण असं जे चिरलेले होते, खराब झालेले होते, सगळे त्यांनी काढून टाकले. हे बघा इथले सुद्धा पानं त्यांनी सगळे काढून टाकले, फक्त वेलांचे तुम्हाला काढा दिसतील. तर त्याला आता मस्त पालवी म्हणजे पानं फुटतील. हळू घालतात माझ्या अंगावर. तर हे बघा कसे झाडांची पानं गळायला लागलेत खाली, असं झाडून धुऊन काढायला लागतात. 2-3 दिवस झालंय धुऊन नाही काढलं बाहेर, फक्त झाडून घ्यायचे मी. तर फौजी साहेब बोलले आज झाडांना पाणी पण द्यायचंय, तर थोडंसं धुऊन पण काढतो मी. म्हणलं काढा, त्यामुळे मी झाडून नाही घेतले. आता ते धुऊन काढलं ना बोरच्या प्रेशरनी सगळं ते म्हणजे झाडांची पानं गळलेले असतात ना, तर ते निघून जातात. मग हा 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 ठेवते. आज ना ऊन पडल्याशिवाय मी बाहेरच नाही आले. तर पाखरांना मी बाजरीच ठेवली नाही खायला, तर त्यांना आहे ना बाजरी आणून ठेवली मी. तर हे बघा बाजरी आणून ठेवली पाखरांसाठी, म्हणजे बारीक बारीक दाणे असतात ना, छोट्या छोट्या पाखरांना सुद्धा खाता येतात ते मस्त. आणि चपाती पण दिली खारुताईला. तर 2-4 ठिकाणी अशी तुकडे करून ठेवले ना चपातीचे, तर खारुताई खाऊन जाती. आणि बाजरी जर ठेवली ना तर पाखरी येऊन खाऊन जातात. तर फौजी साहेब ठेवतात आता. तर माझ्या कधी लक्षात राहिलं नाही ना, तर फौजी साहेब मला सांगतात किंवा ते पण ठेवतात. टाकली ते पाक खारुताई, खारुताई बघा लगेच. ते बघा हे बघा मंडळी, स्वतःला शोधण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पुस्तक आणि निसर्ग. संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं का म्हणलं आहे, याच्या पाठीमागं काय कारण आहे, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर हा अभंग तुकाराम महाराजांनी म्हणलेला आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. तर हे पशु पक्षी झाडं झुडं यांना जीव लावलं ना तर ते आपल्याला कधीच सोडून जात नाही, तेच आपले सगळे सोयरे येतं. असं म्हणतात ना की रानच्या पाखराला जीव लावलं ना तरी ते जवळ येतं. तर तसंच ह्या झाडाझुडांना पशुपक्षींना जीव लावलं ना तर ते आपल्याला सोडून जात नाही, ते आपल्याला निस्वार्थपणे प्रेम करतात. आपणच काय तर पशुपक्षी पण पांडुरंगाचं विठ्ठलाचं नामस्मरण करतात, असं या अभंगातून तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. तर हे झाडं झुडं पशु पक्षी या वनाशी आपलं एक वेगळंच नातं तयार झालेलं आहे. मंडप म्हणजे आकाश आहे, तर ही धरा म्हणजे प्रकाशाचं एक अंथरूणच आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. कोणी पण या आणि या निसर्गाच्या सान्निध्यात थोडासा एकांतात वेळ घालवा. सावली वाऱ्याची झुळूक पाण्याची सळसळ याचा मन सक्त आनंद लुटा. मग कसं वाटतंय बघा, किती छान वाटतंय. याच वृक्षवल्लीच्या सान्निध्यात ऋषी मुनी आपले आसन व कमंडलू घेऊन राहिले व याच एकांत वासात त्यांनी कथारूपी आपले कमंडलू भरले. तुम्हाला या जन्मामध्ये जर तुम्ही कोण आहात, काय करत आहात याची जर ओळख करून घ्यायची असेल ना, तर या वनांच्या सान्निध्यात येऊन भजन कीर्तन करत बसा. तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे. मनाचा मनाशी संवाद साधायचा असेल तर हीच एकांत व योग्य जागा आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. तर आपण मेडिटेशन म्हणतो ना, तर मेडिटेशन यालाच म्हणतो. आपण निसर्गाच्या सान्निध्यात नेचरच्या सान्निध्यात जाऊन मेडिटेशन करायचं, म्हणजे माइंड एकदम आपला शांत होऊन जातो. किती फुटली बघा ना, एकदम दाट एकदम मस्त झाली. पारिजातकची पण कटिंग केली होती फौजी साहेबांनी, तर खारुताई बघा चालली पळाली. हे बघा गवतीच्या आई इथं लावलं होतं ना एक बॅटर, मस्त इतकं छान झालंय ते, खूप मस्त आलंय. आणि तर म्हणजे अशी जाळी ना, त्यामुळं त्याच्यात काही जात पण नाही. कोण थोडंसं आहे बकरी जायला, पण शक्यतो बकऱ्या गवतीच्या आला खात नाहीत. छान आलाय तो. हे बघा किती मस्त झालाय.
एका ताईने विचारलं होतं की इथं तुम्ही गवत टाकलं होतं ते का काढलं, तर ताईनं हे बघा ना झाडांचं म्हणजे इतका वसा पडतोय ना वरती, खूप मोठाले झाड झाले ते पामट्रेंचे असं दाट सर झालंय, आणि त्याने काय होतंय खाली अजिबात ऊनच पडत नाही, आणि खाली गवत टाकलं ना त्या गवताला आहे ना थोडंफार तरी ऊन पाहिजे असतं, तर त्याला ऊन मिळालं नाही ना अजिबात, तर ते एकदम मरायला लागलं होतं आणि म्हणजे खूप खराब दिसायला लागलं होतं ते, त्याच्यामुळं ते सगळं आम्ही गवत काढून टाकलंय आणि असंच ठेवलंय आता म्हणलं जाऊ द्या. आम्हाला वाटलं की एकदम हिरवगार मस्त होईल खाली गवत टाकल्यावर, पण ते खराब झालं ऊन नाही मिळालं त्याच्यामुळं, पण छान वाटतं असं आम्ही साफसफाई ठेवतो ना थोडीशी, जे पानं वगैरे गळतात ते काढून टाकतो ना, तर छान वाटते. छान कटिंग केली बरं का तुम्ही इजाली, पण इथं एक थोडंसं राहिलंय कट करायचं आहे बार ना थोडंसं, तिथं राहिलंय एक इकडं लोंबलंय ते नाही का. तर सकाळी फौजी साहेबांनी सगळं बाहेरचं धुवून काढलं, मी पण बाहेरचं थोडंसं साफसफाई केली, त्यानंतर घरामध्ये आले, स्वयंपाक झाला, जेवण केले, थोडासा आराम झाला आणि त्यानंतर डायरेक्ट मी संध्याकाळी शूट घेतलं. मग तर मंडळी हे बघा राजूने सगळे गाजर छिलून घेतले आधी आणि मग किसतोय राजू, तर मंडळी आज गाजर खाल्लो बनून झाली आणि कसं बनवायचा गाजरांची पात्रा तुमच्याशी पण मी शेअर करते. लागू नको येऊ नाही, माझ्या भावाला विचारलं, राजूला विचारलं, पिक्चर कधी पाहिला होता तुला, पिक्चर पाहिला यायचंय का, तर तो बोला म्हणजे त्याला व्यवस्थित कळत नको थोडं काय लागत होतं म्हणजे असं जास्त मोठा पण नाही लहानच होता, तेव्हा माझ्या आई बरोबर त्यांनी मायाची साडी आली ना त्यावेळेस मायाची साडी पिक्चर पाहिला होता, त्याच्यानंतर अजून तो पिक्चर थिएटरला कधी पिक्चर पाहायला गेला नाही, तर त्याची आज हाऊस सुरू आपण आहे की नाही, त्याला म्हणून पिक्चर पाहायला जायचं, खुश झाला बरं का. त्याच्याबरोबर तुडी लावायला चटणी, तर मस्त शेंगदाण्याचा खडा बनवते आता, लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे. आज पिक्चर जायचंय ना आम्हाला, तर छोटा मुलगाच आहे तर त्याला बनवून ठेवते, आणि हे सगळे बाकीचे चाललेत यांच्या मित्राशी जेवायला, म्हणजे मी पण आले त्याच्यात का. आम्ही सगळे चाललो जेवायला, आज मला पाहुजी चाललो जेवायला, आणि आकाश बोलला मी अभ्यास करून बसतो घरी, मी नाही येत तुम्ही जा. आता शेंगदाण्याचा हिरवे मिरचीचा खरडा करून झाला, त्यानंतर म्हणलं गाजराचा हलवा करायला घ्यावा, तर कुकरमध्येच करायला घेतला मी, कारण आम्हाला जायचं पण होतं पिक्चरला ना, म्हणलं उशीर होईल, शिजत शिजत आला ना हलवा, त्यानंतर थोडंसं एक दोन मिनटं झाकण लावून दिलं ना कुकरचं, गाजराचा हलवा छान सॉफ्ट होतो. तर कुकरमध्ये मी मोठाले 2-3 चमचे गावरान तूप घेतलं, घरचं गावरान तूप होतं ना इतका मस्त खरपूस वास येत होता ना, मग चांगले मोठाले 2-3 चमचे घेतले मी गावरान तूप, त्यानंतर गाजराचं म्हणजे किसलेला गाजर मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्या तुपामध्ये थोडंसं परतून घेते, म्हटलं म्हणजे छान कलर पण येतो त्याला आणि छान फ्लेवर येतो, तर तुम्ही बघू शकता तुपामध्ये असं थोडंसं गाजर हलवून घेतलं ना की छान कलर येतो हलव्याला.
आता हलवा थोडासा परतून घेतला मी, त्यानंतर छोटी पळी आणि आपली फोडणी द्यायची, त्याच्यामध्ये एक चमचा भरतूप घेतलं मी गावरान तूप पुन्हा, आणि त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट कापून घेतले होते ना काजू बदाम, ते थोडंसं भाजून हलव्यामध्ये घालते म्हणलं, कारण मुलांना ते भाजून टाकलेले ड्रायफ्रूट खूप आवडतात, म्हणजे त्याचा फ्लेवर वेगळाच येतो, एकदम असं खरपूस लागतात. तर काजू बदाम याच्यामध्ये मी थोडंसं आता भाजते आणि हलव्यामध्ये घालते. आता इथं आपल्याला ड्रायफ्रूट कोणते आवडतात, काजू बदाम घालायचेत की नाही घालायचेत, हे आपल्यावर डिपेंड आहे. आवडत असले तर घालायचे, नाही तर स्किप पण करू शकता. आणि विलायची पावडर सगळ्यात शेवट घालायची आपल्याला, आधी जर घातली तर त्याचा सगळा फ्लेवर निघून जातो. आणि चवीनुसार साखर घालते मी, गोड कसं लागतं त्यानुसार. आणि दूध घालते मी इथं, तर 2-3 कप असे दूध घालते, जास्त पण नाही घालत मी दूध. आणि कोणी कोणी खवा पण घालतं हलव्यामध्ये ना, तर मुलांना हलव्यामध्ये खवा नाही आवडत, त्यामुळे मी 2-3 कप दूध घालते, थोडंसं मिक्स करून घेते. आणि 2 मिनटं कुकरचं झाकण लावून देते, म्हणजे पटकन होऊन जाईल, कारण मला तयार पण व्हायचं होतं ना पिक्चरला जायला. आता कुकरला झाकण लावल्यानंतर 2 मिनटं ठेवायचं, जास्त जर आपण झाकण लावून ठेवलं ना काय होतं, गाजराचा हलवा जास्तीचा शिजला जातो, मग तो पण चांगला लागत नाही. आता 2 मिनटानंतर मी त्याची म्हणजे हवा आहे ना एअर काढून घेतला, झाकण काढून घेतलं, तर थोडासा ओलसर वाटला मला, तर मी आता बिना झाकण्याचं याला थोडंसं शिजून घेतलं, त्यानंतर विलायची पावडर टाकली सगळ्यात शेवट आणि थोडंसं मिक्स करून घेते फक्त. तर झाला आपला इथे एकदम मस्त असा गाजराचा हलवा तयार, तुम्ही बघू शकता. तर मावा वगैरे काहीच नाही टाकलं, खवा मावा अजिबात आवडत नाही मुलांना गाजराच्या हलव्यामध्ये, फक्त दूध घातलेलं मी 2-3 कप भर. तर मंडळी आता निघलो होता मी पिक्चर पाहायला थिएटरला, तर पुष्पा 2 पिक्चर आलाय, तर फौजी साहेबांचे मित्र बोलले की पिक्चर पाहायला जाऊया आपण, तर तिकीट सुद्धा त्यांनीच काढलेत सकाळी. आम्ही निघलो आकाश एकट्याचे घरी, आणि मोठा मुलगा, माझा भाऊ आणि फौजी साहेब आणि मी, असे चौघजण आम्ही चाललोत. आता निघलेत सगळे, हे नटलेत. मोठा मुलगा सागर, हाय हॅलो, काय हाय की नाही, हाय ना. आणि हे बघा राजू, वेळ झाला, चला वेळ झाला. तर फौजी साहेबांनी आज आहे ना साडीचं उद्घाटन लगेच करायला लावलं, म्हणजे काल साडी आणली आणि आज साडीचं उद्घाटन पण झाले. तर मॅच म्हणजे ब्लाऊज सुद्धा शिवला नाही त्याचा, म्हणजे शिवायला टाकला पण नाही, पिको फल नाही, काहीच नाही. तर बोलले ब्लॅक ब्लाऊज आहे ना त्याच्या बॉर्डरवरती मॅच होते, तर घालते आणि चल, तर घातली आहे आणि चाललोत आता. आकाश म्हणजे बाबू, हे बघा माझ्या घरी. तर तो बोलला की मी नाही येत घरी, मी नाही येत तुमच्याबरोबर, मी एकटाच राहतो घरी. तर घर राखायला राहिलं, कारण इकडं एकंट वातावरण आहे ना, भीती वाटते, घर तसं सोडता येत नाही, त्याच्यामुळे तो बोलला मी राहतो, है ना. ओके, लवकर येतो. हा तसं पण त्याला आहे ना पिक्चर पाहायला आवडत नाही थिएटरला, तो बोलला माझं मी घरी पाहतो टीव्हीला पिक्चर, म्हणजे यूट्यूबला लावून. तसं तर काय म्हणजे आम्ही केबल वगैरे घेतलेलं नाही आहे, पण ते यूट्यूबला लागतो, है ना रे, वायफायवरती. चला, माझी चप्पल कुठे गेली, घाई घ्यायचं. आता आम्ही इकून आणि फौजी साहेबांचे मित्र, त्यांची फॅमिली सगळेच आहेत. हो दे, तर त्यांच्या घरी थांबायचं आहे अजून जेवायला, हे जेवण करायचं त्यांच्या घरी, मग मी घ्यायचं. मंडळी निघलो आहे बघा, आकाशराव आहेत घरीच. हो आकाशराव आहेत घरीच, घर सांभाळायला, घर सांभाळायला. तसं पण त्याला बाहेर यायला म्हणजे आवडत नाही का, तो बोला माझी मी घरी टीव्ही पाहतो, तुम्ही या. इकडून लय लांब लागेल, काय बोलले, इकडून पुणे रोडनी जा. हो का, औरंगाबाद पुणे रोड चालतंय ना. हे बघा मंडळी, राजू, सागर, हे बघा मागची मंडळी कशी गप बसली, अंधारामध्ये लाईट लावली तर दिसायला गेली. हे बघा लाईट बंद केली, आता गप पडले. त्यांना पण म्हणजे आवडतं असं कधी मध्ये बाहेर जायला ना. तर आपण पिक्चर पाहायला किती वर्ष झाले गेलेलो, हा ना, लय दिवस झाले, किती वर्ष झाले असतील गेलेलो, आठवतच नाही, आठवतच नाही. तर पिक्चर पाहायला आम्ही जात नाही, पिक्चर कुठला पाहिला होता तरी आपण, काय आठवतच नाही गड्या. आता थिएटरला आम्ही कोणता पिक्चर पाहायला गेलतो आणि कधी गेलतो, फक्त एवढं आठवत की मुलं खूप छोटाले होते, हे आठवते फक्त, बाकी काहीच नाही आठवत. छोटाले मुलं होते तेव्हा आम्ही घेऊन गेलो होतो सागर, कधी गेलो तरी काय आठवत, आम्ही दोघ गेलो होतो ना.
कोण कोण? हा केजीएफ ला गेलो. केजीएफ आला होता ना त्यावेळेस, सागर आणि आकाश दोघं गेले होते. पण फौजी साहेब आणि मी अजून खूप दिवस झाले म्हणजे गेलो नाही. मुलं लहान होते त्यावेळेस गेलो होतो. आज चाललो ते पण आज फौजी साहेबांच्या मित्रांनी तिकीट काढलेत म्हणले की मेजर चला पिक्चर पाहायला. तेव्हा निघलोत नाही तर कशाच काय जेवण. त्यांच्या मित्राच्या इथं जेवण आहे. त्यांनी जेवण पण बनवलंय. म्हणजे जेवण म्हणा का बनवू, घरी या. नगरमध्येच राहतात ते ना, तर जेवण करा आणि मग तिथून जेवण करून आपण पिक्चरला जाऊ बोलले. तर पुष्पा टू पाहायला चाललो होतो आम्ही आज. पाहूया आता. चला अंधारे गाडीमध्ये अंधार पण तोंडावर दिसते. तसंच बोलते मी. तर मंडळी, नगरमध्ये झोपडी कॅन्टीन जवळ कोहिनूर मॉल आहे ना, तर तिथंच आम्ही आज पिक्चर पाहायला चाललो. आधी आता फौजी साहेबांच्या मित्राची इथं थांबायचंय जेवायला. तिथं जेवण करणार आम्ही आणि त्यांची फॅमिली, आमची फॅमिली, त्यांच्या शेजारची असे दोन तीन फॅमिली मिळून आम्ही पिक्चरला जाणार आहेत. तर ताईंचे आणि भाऊंचे फोन ऑफ फोन चालू होते, कुठं आलेत कुठं पोहोचलेत, आपला शो निघून जायचा तर वेळ होईल ते बोलत होते लवकर या. तर आम्ही पोहोचलो तर ते हॉलमध्ये जेवायलाच घेत होते ताई आणि भाऊ आणि अकोलकर काका पण आलेले होते. तर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं पटपट आणि लगेच आलो पिक्चरला थिएटरला. तर गाडी लावत होते फौजी साहेब इथं पार्किंगला. आता तर मंडळी आलो आम्ही पिक्चर पाहून घरी. तर छान होतं बरं का पिक्चर. म्हणजे घरी आपण मस्त ऑनलाईन पाहतो पण त्यामध्ये आणि आपण थिएटरला पाहतो ना त्यामध्ये खूप फरक आहे. तिथं थिएटरला असं वाटतं की आपण एकदम ऑन ग्राउंड पाहतो सगळं. छान वाटलं. तर आलो आम्ही आता पिक्चर पाहून घरी. आकाशने सगळं लावून घेतलं होतं तर तो खोलतोय आता. गेट वगैरे सगळं लावून घेतलं होतं. तर चला आजचा व्हिडिओ मी त्याचा आता एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला.